मंद्रूपच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांना तात्काळ निलंबित करावं, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा जिल्हा काँग्रेस समितीचे समन्वयक डॉक्टर बसवराज बगले यांनी दिला आहे. मंद्रूपच्या अपर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची नियुक्ती बेकायदेशीर असून निष्क्रिय ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे जनता वैतागली आहे असा आरोप जिल्हा काँग्रेस समितीचे समन्वयक डॉक्टर बसवराज बगले यांनी पत्रकार परिषदेत केला. तहसीलदारांना तात्काळ निलंबित न केल्यास सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दुर्दैवाने या ठिकाणी ज्यांची नियुक्ती झाली आहे तहसीलदार या पदावर, त्या सन्माननीय उज्ज्वला सोरटे मॅडम हे आज तहसीलदार या पदावर काम करायला कायदा नियम आणि शासन परिपत्रकाप्रमाणे अपात्र आहेत. त्या पदावर काम करण्याची त्यांची पात्रता नसताना तहसीलदार या विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदावर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्या प्रशासकीय बाबी असल्या तरी आठवड्यातून फक्त 1 ते 2 दिवस 1-2 तास तहसीलदार त्या कार्यालयात हजर असतात. कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, नागरिकांना त्या अजिबात भेटत नाहीत. तहसीलदार कार्यालयात आहेत म्हणून कोणी धावपळ करून शेतकरी आला तर त्यांना अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयातून अक्षरशः त्यांची हकालपट्टी केली जाते. सर्कल तलाठ्यांना भेटा, ते सांगतील त्या पद्धतीने वागा, तुम्ही इकडे यायचं नाही, त्यांना भेटून कामं करून घ्या. याचा उद्देश असा आहे की पैसे दिल्याशिवाय त्या कार्यालयात कुठली कामं होत नाहीत. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे मिलिंद मुळे, सुभाष पाटील, शिवसेनेचे युगराज पाटील, काँग्रेसचे संजय पोद्दार आदींची उपस्थिती होती.